अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, माझं नाव पूजा, पूजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत आंबाड्याची भाजी, गावठी भाजी आहे ही। या पद्धतीने नक्की करून बघा, मुलं आवडीने खातील। आंबाडीची भाजी जास्त कोणी खात नाही, या पद्धतीने केल्यावर खूप छान लागते। आंबाडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात, कॅल्शियम असतात, मिनरल्स असतात, ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात। त्यामुळे नक्की ही भाजी करून बघा आणि सर्वांना खाऊ घाला। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी मिरची कापून घेतली आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। एक छोटा कांदा कापून घेतला आहे। इथे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजून घेतली आहे, ही आमच्या गावाकडची आहे, तुम्ही दुकानातलीही घेऊ शकता। आणि इथे आंबाडीची भाजी मी धुवून घेतली आहे स्वच्छ। चला आपण कृतीला सुरुवात करूया। इथे जिरं घालून घेते, इथे लसूण घेतला आहे आणि इकडे मी तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये मी जिरं घालून घेतलं आहे। त्यामध्ये आता मी लसूणाच्या पाकळ्या टाकते थोड्या। लसूण झाला आहे आपला, त्यामध्ये आता मी मिरची आणि कांदा टाकून घेते। चांगले एक जीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे, छान परतून घ्यायचे, आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा परतून झाला आहे आता, त्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर टाकून घेते आणि यामध्ये भिजवलेली डाळ टाकून घेऊ। आपली डाळ छान परतून झाली, त्यामध्ये मी आता आंबाडीची भाजी टाकून घेते। यामध्ये मीठ नाही टाकायचं, लगेच आपली भाजी बारीक झाल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत त्यामध्ये। मध्ये आता चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि या भाजीला पाणी टाकायचं नाही, वाफेवरती शिजवायची ही भाजी। आपली रेसिपी झाली आहे, आता मी त्यावरती कच्चं तेल फिरून घेते। हे तेल फिरवल्यावरती भाजीला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागते। मी गॅस बंद करून घेते आता। आपली रेसिपी झालेली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर पूजाज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।